Bentar, sejak payah tebalan. Bija, hari ini ekmis kada semua? काय लेका तुला आरटी किती काढायची माहित नाही 21 काढायचीस की मर्दा सांग ते नव आजा मर्दा रात्री 9 ला नाट्य काय आणि पोराने अजून कपडे दाखवाय नाही काल सांगितलं पूर्वी कधी येतील रे येतील काय येतील मर्दा ते नव नाटक तुला बाईचं पत्र दिले म्हणे ए गप की मर्दा दिल तर मला बाईचं काम पण मीच म्हणलो मी ना बाबा का रे लेका गौरी येणार नाटक बघायला आणि त्यात मी बाईचं पत्र करतो म्हणजे माझं इम्प्रेशन जाईल की मर्दा लेका इम्प्रेशन वर इम्प्रेशन म्हण इम्प्रेशन मर्दा तेच ते मग नाटकाचं कसं केलं बसवले बारक्या पोरासनी घेऊन बसवले ये तुझं झालं का नाही मर्दा मला जाऊन त्या पोरांची कापडं बघायचे झालं चल 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 अरे आज्या संध्याकाळी जीवन लवकर तू मंडळाजवळ हजर राहायचं बघ कशाला पडदा वाढायला गौरी येणार आहे गौरी माझ्या संग नकोच होय तू विजया गौरी नाम तू लयच फार्मात आहे फार्मात नव्हे पिरमात म्हण पिरमात चल चल लशा नाईस पर्दा है 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 पर्दा पर्दा है पर्दा पर्दे के पीछे पर्दा चाचा हाँ मिलती तो दो आंटी अरे इधर एक नहीं मिलती तुमको दो दो चाहिए अरे चाचा ती आंटी ना वो ये सुपारी दे सुपारी ओ ओ ओ तो थोड़ा ठहरो दो मिनट ठहरो अब किधर असल ना कर नियोजन है जोर आता है भाई तो बाबा तो नियोजन के लेना है माझं तर असं मत आहे बघा की तो काय हलका असणार नाही कोण चोर म्हणता या मी चोर हुआ तो क्या हुआ उसको भी मसल के रख देंगे इस पान की तरह ए चाचा ले बोलू नको त्या चोराने जर ऐकलं की नाही तुझा खोका भी उचलून नेतील ते सगळं घेऊन येते बघा सगळं मोठ काय तोप म्हणता येऊ मी तोप मला वाटतंय ते चोर आतंकवादीच असतील होय सध्या मला तेच वाटतंय माझे करू नको नक्कल नाही तर तू तुझं पुराच बघ करेन टक्कल पाटील गडबडीन कुठे चालला सा आमचं काटो धोतर घेऊन गेलोय कुठं नाटक काय काय करणार आहे अहो पप्पा पाटील नाटक गावची परंपरा हाय अहो दुसरं काय नाही सगळं फाडून ठेवल अहो तिथे ठेवलं तर ठेवली की तुम्ही या संध्याकाळी 9 वाजता नाटक बघायला भाई आज 9 वाजता नाटकाचं नियोजन आहे हजर राहा म्हणजे झालं तिथे बर नाटकाचं नियोजन कोण करायलंय ती आजाने विजया हे बघ पंक्या आजाने विजया नियोजन करायला त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं काय जर गपलत मुपलत झाले तर पंक्या लेका तू जबाबदार असेल व्यवस्थित लक्ष ठेवायचं त्यांच्यावर हा बर उद्याच मिरवणुकीच काय काय रेजिम आणि झाल पता आहे आपलं पारंपरिक वाद्यानुसार चालू केले बेस्ट 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 ते करून टाकू आपण हा आणि उद्या हेच सलवार घालून या काय म्हणतो चांगला दिसतोय भारी दिसतंय चल 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 चला बारा पासून चालू करू काय म्हणलं तुझा साता पाचा का अन्ना पाचा भास
तुझ्या बाण पाडा पाट केलता का लेखा कुठं शिकला शिव पाडा अरे अंकल मी शिकलो अंकल मी झर अंकल मी या 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 काय ही अंकल पी अरे ही अंकल पी नाही लेखाच्या मुंबई मटक्याच्या आकड्याचं रेकार नाही की माझ्या बाजूने चुकून घेऊन आलोया तर आपल्या गावात म्हणजे आपल्या वाड्यात काय चाललंय शब्बास रे भाटेरा गावाकडे गेलो की तुझ्या खर्चाला पैसे घेऊन यायचे तुझ्या आईबाचा तुला हा खावाला सांगायचा आणि गावात काय चाललंय ते आणि सांगायचं त्याच्यासाठी जातोय होय मी अरे ते वरच्या गल्लीचं थोटणं पोटाने नेलं ते नाही का गुरुवारी बाजारात बायकांची कळ काढल्या वाल्टानी पैतानानं जोडल्यानं बाबा अरे नाव काढलं तर गुळगुळत घोड्यावर बसल्यावर काय होईल तू म्हणतोय साबा तेच बरोबर आहे मग पुढे पुढे अरे पुढे मास्तरीनं लय खाट धरल्यावर पडल्यात आणि बसून म्हातारी नेल्याव बसली कसा उतरला म्हातारी थेट गाडी कुठं केवढा एक दात बी पडला आणि पाय बी मोडला आता बसली हातोलात वंगण घालून रिंगण काढी आबाई विचारू का विचार की मोठ्या पण त्याने विचार आता एवढा म्हातारा झालास तरी दुधी भोपळ्याला दिसतोय डोकार बसतो नको डोकार डोकार बसतोय तर नसताना तू लई प्रेम प्रकरण केलीस म्हणत्या लई कुठल्या मर्दा नुसती दोनच दिसती दोनच मग आता कुठं ऐकल्या एक तुझ्या बाजे पळवली आणि ह्याच्या बाजे दिसली बहुतेक त्या येळेला दादा कोणत्यांचा पळवा पळवी पिक्चर लागला का वाटतं मग हाय माता ये ही होय ही आमच्या गल्लीत एका लग्नात 5 लाख मी म्हणून आणखी आणि माझ्या संगत राहिले
गणेशोत्सव साजरा केला। एक गाव एक गणपती डॉल्बी मुक्त व पारंपरिक वाद्याच्या गजरात आम्ही हा गणेशोत्सव साजरा केला। सर्व गट तट विसरून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा गणेशोत्सव साजरा केलाय। तसा तुम्हीही साजरा करा आणि आमच्या गंध मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा और हां कमेंट करना भी ना भूले। लय भारी गोंधळ।